दुपार 6-7.5 वाजता ही दुर्दैवी घटना घडली आणि बिल्डिंगला खरं तर 2 विंग आहेत, ए आणि बी विंग. बी विंगमधले जे नागरिक आहेत ते सतर्कतेने त्यावेळेला त्यांना जाणवलं, त्यानुसार त्याच्यातले काही नागरिक सुखरूप बाहेर पडले. ए विंगमधले काही नागरिक सुखरूप बाहेर पडले. रेस्क्यू टीम जे आपल्या लोकल आहेत ते तात्काळ ठिकाणी पोचल्या. स्थानिक पण जे काही आजूबाजूचे नागरिक आहेत यांनी लगेचच जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा ज्या पोचल्या त्यांना सहकार्य केलं, त्यांनी रेस्क्यू करण्याचं काम चालू केलं. 8-9 नागरिकांना काढण्यामध्ये आपण ही जी रेस्क्यू टीम आहे ती यशस्वी ठरली. 3 NDRFच्या टीम्स आपण मागवल्या होत्या, त्या काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोचल्या आणि त्यांचं काम आता चालू आहे. किमान 25 ते 30 लोक नागरिक अजून आतमध्ये अडकून असल्याची एक शंका आहे, त्याहूनही कदाचित अधिक असू शकतील. पण आत्ताच्या घडीला या ज्या रेस्क्यू टीम्स आहेत, लोकल रेस्क्यू टीम आहे आणि NDRFची आलेली, यांनी कोऑर्डिनेट करून जलद गतीने या ठिकाणी रेस्क्यू अजून करावं. खरं तर गेल्या 5-6 तासापासून काम चालू आहे. जे 7-8 नागरिक ज्यांना आपण बाहेर काढू शकलो, जखमी आहेत, त्याच्यातले काहींना काहींवर उपचार होऊन त्यांना डिस्चार्जही देण्यात आलेला आहे. ज्यांना अधिक उपचारांची गरज आहे त्यांच्यापैकी 2 जणांना आपण मुंबईत रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. 1 नागरिकांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालेला आहे. भलेही ते ह्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांपैकी नव्हते, पण त्यांना थोडी दुखापत झालेली आणि मग ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांना शॉकमध्ये ते असल्यामुळे हृदयविकाराच्या धक्क्याने ते दुर्दैवीरित्या जस्ट काही काळापूर्वीच थोड्या वेळापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पण सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील, उपमुख्यमंत्री दादा असतील, यांचा सातत्याने त्यांचा संपर्क चालू आहे. ज्यांच्यावर आपण उपचार करतो आहे त्यांचे सर्व उपचार शासनाच्या वतीनं केले जातील. रीतसर निकषानुसार जे दुर्दैवीरित्या मृत्यू पावलेले व्यक्ती असतात यांना काही मदत दिली जात असते. पण माजी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती राहील की आपण अधिक त्याच्यामध्ये वाढवून निकषापेक्षा पुढे जाऊन आपण मदत करावी. आणि दुसरं, जे सुखरूप असणारे नागरिक आहेत खरं तर त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यामुळे त्यांनाही आपण आर्थिकरित्या काही मदत ही केली पाहिजे शासनाच्या वतीने. दुसरं म्हणजे जे संबंधित ज्यांनी बिल्डिंग बांधणारे जे बिल्डर आहेत, ठेकेदार जे आहेत किंवा त्यावेळेला परवानगी देणारे जे कोण अधिकारी असतील, यांच्यावर गुन्हा हा तातडीने दाखल करण्यात आलेला आहे. पण त्याही पलीकडे जाऊन जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जी चौकशी समिती आपण या ठिकाणी नेमतो आहे, त्याच्यामध्ये कोकण विभागाचे जे सार्वजनिक बांधकामाचे सिव्हिल इंजिनियर असतात हे त्या समितीमध्ये असणार आहेत सदस्य म्हणून. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ही चौकशी, इथले जे काही स्थानिक अधिकारी असतील PWDचे ते आणि इतर सर्व जे नगरपालिकेचे हद्द आहे त्याच्यामुळे नगरपालिकेचे जे अधिकारी असतील तेही नेमले जातील. पण जे गुन्हेगार आहेत त्यांना कडक त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशीच या निमित्ताने शासनालासुद्धा मी विनंती करते.